तर स्वागत आहे आपलं आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा रुको जरा सबर कर स्वागत आहे आपलं आपल्याच स्मार्ट युट्यूब चॅनल तर घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक स्पेशल असा व्हिडिओ आजच्या व्हिडिओचं मटेरियल आपण कसल्याच प्रकारचं पासवर्ड ठेवलेलं नाही आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओचं जे काय मटेरियल आहे ते डायरेक्टली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तेव्हा तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही इझिली सर्व काही तुम्ही डाऊनलोड वगैरे करू शकता आणि अलर्ट मोशन ॲपमधून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तर त्यामुळे आपण ह्या व्हिडिओचं मटेरियल आहे ते सर्व काय दिलेलं आहे त्याचबरोबर शेक इपेक्ट आणि बीट मार्क देखील दिलेलं आहे तुम्हाला जर डाउनलोड आणि इम्पोर्ट करताना काही प्रॉब्लेम आला तर खाली एका व्हिडिओज लिंक की हाऊ टू डाउनलोड मटेरियल आणि इम्पोर्ट लिंक तर त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा तो तुम्हाला व्हिडिओ बघा तर सर्व काय तुम्हाला समजून जाईल तर त्याचबरोबर तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येतच असेल तर आपण आपल्या टेलिग्रामला ही मटेरियल देतच असतो तर त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपल्या इंस्टाग्रामवरती टोके फॉलोअर्स होण्यासाठी थोडेच फॉलोअर्स कमी आहेत तर जाऊन आपले इंस्टाग्राम देखील फॉलो करू शकता तुम्ही लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला या आपलं आज चालू करूया थोडाही टाईम न वेस्ट एमो मध्ये पहिलेला व्हिडिओ आहे तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपला आजचा जो काही व्हिडिओचा मटेरियल तर सगळं काय तुम्ही मटेरियल घ्यायचं मार्क आहे तो पण इम्पोर्ट करायचे कशालाच पासवर्ड दिलेला नाही आपण तुम्ही इझिली काय सर्व काही घ्यायचं आहे ओके तर सर्वात पहिल्यांदा आपलं मार्क आहे ते बघून घेऊयात तर बीट मार्क अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल ओके तर तुम्हाला इथं एक शेप दिसतो तर त्या शेपवर टच करा इफेक्ट्स थ्री डॉट कॉपी इफेक्ट्स नंतर हा शेप इथून डिलीट करा नंतर दुसरा नंबरचा पण शेप आहे तो डिलीट करून द्या नंतर तीन नंबर असे तीन शेप आहेत ते देखील डिलीट करून द्या नंतर प्लसवरती टच करा मीडियावरती जा आणि ह्या व्हिडिओचं मटेरियल तिथं जायचं आहे आपण तिथे गेल्या तुम्हाला सोळा सेकंदाची व्हिडिओ क्लिप भेटेल तर ती व्हिडिओ क्लिप तुम्ही ॲड करून द्यायची आहे नंतर ती व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर त्या क्लिपवर टच करून द्यायचे लास्टला बीट द्यायचे आणि ह्या सॉंग आहे ते थोडंसं कट करून द्यायचे ओके नंतर यायचं आहे पंधराच्या बीटला शून्य पॉईंट पंधराच्या सेकंदाच्या बीटला आणि नंतर प्लस मीडिया तुम्हाला हे पी एन जी दिसते तर ह्या पी एन जीला ॲड करून द्यायचं आहे थोडंसं वरती खेचून द्यायचं अशा प्रकारे ओके खेचल्यानंतर समटे तिला लास्टपर्यंत लॉंग करून द्यायचे ओके नंतर याचं आहे एक पॉईंट अठराच्या बीटला आल्यानंतर प्लस मीडिया सेकंड पी एन जी आपली ही तर हिला देखील ॲड करायचं आहे थोडंसं अशा प्रकारे मोठं वगैरे करून द्यायचे डायरेक्ट लास्टला येऊन अशा प्रकारे लॉंग करून द्यायचे आणि याचे दोन पॉईंट एकवीसच्या बीटला आल्यानंतर प्लस मीडिया धंत्रयोदिशीची काही ही पी एन जी आहे तर हिला देखील अशा प्रकारे ॲड करून द्यायचे आणि ॲड केल्यानंतर सिंपली लास्ट लिहून प्रकारे लॉंग करून द्यायचं आहे मित्रांनो ओके तर एड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी काही कलर्सची पी एन जी आहे तर त्या पी एन जीवर टच आणि त्याला थोडंसं असं प्रकारे वरती खेचून द्यायचं आहे ओके तर आता तुम्हाला एक महत्वाची स्टेप सांगतो आता ह्या कलसच्या पीएनजीवर टच करून इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट इफेक्ट दोन नंबरला जी काय पी एन जी आहे या लाईन्सवाली तर त्यावर टच करून पेस्ट इफेक्ट तीन नंबरला जी काय पी एन जी आहे दंत्रदेशी निमित्त सर्वांना शुभेच्छा ती देखील तिथं ॲड करून द्यायची ओके आता मित्रांनो तुम्ही तुमचा इथं लोगो वगैरे काय असेल तर लोगो इथं तुम्ही ॲड करू शकता आणि महत्त्वाची प्रोसेस प्लस वर टच करून मीडियावर जायचं आहे मी तुम्हाला हा इफेक्ट दिलेला आहे ओव्हरले इफेक्ट तर हा ॲड करायचा थ्री डॉट फिल कंपोजिशन एरिया नंतर ब्लेंडिंग लायटन स्क्रीन करायचा ओके तर मित्रांनो तुम्ही ह्याच्या जागी तुमच्याकडे जो दुसरा कुठला इफेक्ट असेल तो देखील ॲड करू शकता आणि इफेक्ट थोडासा कमी आहे मित्रांनो तर तुम्ही ह्याला काय करायचं प्लेअवर टच करून कॉपी करायचं आहे आणि ह्याला डबल प्ले पेस्ट लेअर करायची आहे थोडंसं ॲड ॲडजस्ट करायचा आहे मित्रांनो हा इफेक्ट तुमचा लोक वगैरे ॲड केला ना हा इफेक्ट एकदम कडक दिसून जाईल मित्रांनो नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरील एरो क्लिक करून एक्सपोर्ट करून द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवड असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा